आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा निर्णय. आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही. शरद पवारांचं वक्तव्य. कुणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही. आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे. या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल. शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचा पाठिंबा. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आणि महाविकास आघाडीचा जेव्हा संख्याबळ आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा चेहरा फायनल. मुख्यमंत्री पदासाठी कुणी लढत नाही. जागा वाटपामध्ये ओढाताण होणारच. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचं आहे कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. सीट शेअरिंगच्या वेळी खेचतणी होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय. कारण खेचतणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली. दिल्लीला जाऊन मुजरा केला त्याचा काहीच फायदा झाला नाही. ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालं. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला. उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे. उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते. उद्धव ठाकरेंचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला तथ्यहीन आहे अनिल देशमुखांचा आरोप. तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानंच कट कारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्ला. तीन वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाजेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला. हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे. पापा करायचे आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडला. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर. तर आता निवडणुकीत दोन हात होऊन जाऊ द्या. अनिल देशमुखांना आव्हान. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता. समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा. नितीन गडकरींचा सल्ला. शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये. त्याने गैरसमज होऊ शकतो. शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला.